आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांना शिवतीर्थावरनं बोलावणं आलंय. त्यानुसार वसंत मोरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतील. मशिदींवरच्या भोंग्यांच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेशी वसंत मोरे यांनी विसंगत भूमिका मांडलेली, त्यामुळे 2 दिवसांपूर्वी वसंत मोरेंची मनसे पुणे शहराध्यक्षपदावरनं हकालपट्टी झाली. यानंतर मोरेंना सगळ्याच राजकीय पक्षांनी ऑफर दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मोरेंना फोन केल्याची चर्चा रंगली, मात्र आपण मनसेमध्येच राहू असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं. तर वसंत मोरे यांची नाराजी आजच्या शिवतीर्थाच्या भेटीवरनं दूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. वसंत मोरे हे पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष होते. तडकाफडकी त्यांना या पदावरनं हटवण्यात आलं, कारण त्यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडली मशिदींवरच्या भोंग्यांच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या अनुषंगानं. त्यामुळे आज जेव्हा या दोघांची भेट होते तेव्हा या भेटीनंतर काय होत आहे याची उत्सुकता सर्वांनाच असेल. तर वसंत मोरे आज राज ठाकरेंच्या भेटीला येत आहेत, या घडामोडींसंदर्भात त्यांची प्रतिक्रिया काय आपण पाहूया. स्वतः म्हणजे माझं साहेबांसोबतच डायरेक्ट संपर्क आहे, त्यामुळे मला साहेबांनी स्वतःच मेसेज केला की सकाळी 11:30 मुंबईला ये म्हणून. म्हणजे बैठक आहे की फक्त तुम्हालाच बोलले की पुण्यातील बाकी शहरातील पदाधिकाऱ्यांना देखील बोलवलं? नाही, मी कुणाचीच बाकी चौकशी केलेली नाही आहे, आणि कुणी मला न्यायला आलं तर मी त्यांच्यासोबत कुणासोबत पण जाणार नाही. मी माझा सेपरेट जाणार आहे. म्हणजे इथं कुणी आलं तर पदाधिकारी घ्यायला तुम्हाला? मी माझं एकटंच जाणार आहे, कारण आजपर्यंत मला कुणी न्यायला आलेलं नाही आहे. महाजन साहेबांचे डायरेक्ट संपर्क आहे, त्यामुळे मी डायरेक्ट जाणार साहेबांसोबत. मी कुणाच्या सांगण्यावरनं नाही जाणार इकडून. पहिल्या दिवशीपासून सांगतो मी कुठला निर्णय घेणार नाही आहे. मी साहेबांसोबत आहे, मी पक्षासोबत आहे.